ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे आमचे सगळ्यांचे आशास्थान आदरणीय सुप्रियताई सुळे यांच्या या सांगता सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितरावजी पवार, काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आघाडीचे नेते संजयरावजी जगताप, त्यांच्याबरोबर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेचे सनत साहेब, त्याचबरोबर जेजुरी नगरपालिकेच्या आमच्या नगराध्यक्षा, तालुक्यातून आलेले सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मी या ठिकाणी आपलं सगळ्यांचं जेजुरकरांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आत्ताच आमच्या नगराध्यक्षाने आपलं सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. आज या ठिकाणी आदरणीय सुप्रियाताईंच्या करता म्हणून अजितदादांनी या ठिकाणी सांगता सभा घेतलेली आहे. खरं म्हणजे जेजुरी हे तीर्थक्षेत्राचं गाव आहे. याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये जेजुरीमध्ये आम्हाला सभा घेण्याची इच्छा होती, परंतु आज रविवार असल्यामुळं त्यामुळं थोडंसं पब्लिक या ठिकाणी कमी झालेलं आहे. त्यामुळं आम्हाला धास्ती होती की अजितदादा या ठिकाणी आम्हाला काही ओरडतात का. पण कर्मधर्म सहयोगाने झेंडे पाटील असेल, आप्पा असतील, झेंडे साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण आज सांगता सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. जेजुरी परिसराच्या बाबतीमध्ये या ठिकाणी कुठल्या प्रकारचा विकास या कुटुंबाने केलेला आहे, आदरणीय पवारसाहेबांनी केलेला आहे, अजितदादांनी केलेला आहे, याची सांगायची शक्य आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून 2003 साली या जेजुरीमध्ये एवढा मोठा दुष्काळ पडला होता. या जेजुरीतल्या यात्रा भरतील की नाही एवढा मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न उभा राहिलेला असताना सुद्धा आर आर पाटलांच्या माध्यमातून पवारसाहेबांनी 40 दिवसामध्ये जेजुरीची वॉटर सप्लायची स्कीम पूर्ण केली. म्हणून जेजुरकरांना आज सुद्धा व्यवस्थित पाणी आपण देऊ शकतो. जेजुरी नगरपालिकेची वास्तू असेल, जेजुरी शहरामधील एवढी मोठी वाढ असेल की मला या ठिकाणी नवल करावं असं वाटतं की नागपूर आणि गुजरातून येणारं पार्सल इथं सांगते की पवारसाहेबांनी काय केलं. अरे तुम्हाला जर डोळे उघडून बघायचं असेल तर तुम्ही जेजुरी बारामतीतच सोडा, तर या जेजुरीमध्ये येऊन बघा की या जेजुरीमध्ये या कुटुंबाच्या माध्यमातून, आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून, सुप्रियाताईच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून या जेजुरीचा विकास काय झालेला आहे. मला चांगला आठवतंय दादा, 1974 साली ज्यावेळेस जेजुरी नगरपालिकेचे आम्ही लोकांनी साहेबांच्या आशीर्वादाने सूत्र हातात घेतली, तर देवळावरून बघितल्यानंतर या जेजुरीमध्ये 90% खिंड्रं असायची. त्या जेजुरीमध्ये आज सुजलाम सुफलाम झालेलं आहे. जेजुरी हे पुरंदर तालुक्यातील 2 नंबरचं शहर आहे. सासवडच्या बरोबरच आमची सुद्धा या ठिकाणी रस्सीखेच चालू आहे. आणि या ठिकाणी कर्मधर्म सहयोगाने जेजुरीची सत्ता सुद्धा संजयच्या जगतापांच्या हातात आहे. मी त्यांना खरंच जेजुरीच्या विकासाच्या बाबतीमध्ये शुभेच्छा देतो. आम्हाला सुद्धा पवारसाहेबांनी शिकवण दिलेली आहे की आघाडी करत असताना वैयक्तिक हेवे दावे बाजूला ठेवा आणि तोच दृष्टिकोन डोळ्यात समोर ठेवून जेजुरी नगरपालिकेच्या इलेक्शनला काय झालं आणि काय न झालं याचा विचार न करता आज सुप्रियाताईंना मदत जर काँग्रेसवाले करणार असतील तर 10 पावलं मागे येण्याची जबाबदारी जेजुरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्याच पद्धतीप्रमाणे जेजुरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि या परिसरातले सगळे आमचे झेंडे पाटील असतील, आप्पा असतील, दुर्गाडे सर असतील, अशोकराव असतील, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की सुप्रियाताईंना जर संजय जगतापांच्या माध्यमातून मदत करायची त्यांची इच्छा असेल तर आपण सुद्धा 2 पावलं मागे येऊ. त्यांना वडेलकीचा हक्क देऊ
आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी परिसरामध्ये आपण इलेक्शन करण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे. आमच्या नगराध्यक्षाने सांगितलं की बाबा जेजुरीमध्ये 99% मतदान पडेल. मी असं अतिशयोक्ती बोलणार नाही. जी वस्तुस्थिती आहे ती डोळ्यासमोर 23 तारखेला पुढच्या बटन दाबल्यानंतर आपली जन्मकुंडली बाहेर पडणार आहे. जेजुरीमध्ये होईल त्या मतदानाच्या काँग्रेसवाल्यांनी किंवा इतर सहकाऱ्यांनी जर सगळ्यांनी व्यवस्थित मदत केली तर होईल त्या मतदानाच्या 80% मतदान जेजुरीमध्ये निश्चित मिळेल. एवढी मोठी वादळं झाली आजपर्यंत. मी तर बऱ्याच वर्षापासून म्हणजे रखे खाडगील परांच्यापासून लोकसभेच्या इलेक्शन बघतोय. त्यानंतर संभाजीराव काकडे आले, SB पाटील आले, आदरणीय पवारसाहेब 2 वेळा या भागातून खासदार झाल्या, सुप्रियाताही 2 वेळा झाल्या, आता परत उभे राहिलेले आहेत. पण ह्या जेजुरीमध्ये हा दादाही तुम्ही उभा राहा, पण तुम्ही थोडक्या दिवसा करता दादा. तर त्यावेळेस सुद्धा आम्ही जेजुरी या परिसराने दादा तुमच्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे. तुमच्या पत्रामध्ये माप टाकलेले त्याच्यापेक्षा 10 पट माप तुम्ही आमच्या माध्यमातून या सार्वजनिक जेजुरीचं जरण घालण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे हे नाकारून आम्ही चालणार नाही. वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं दादा की गुजरातून येणाऱ्या मनुष्य आदरणीय पवारसाहेबांना इथं की बारामतीमधून आम्ही घालवल्याशिवाय राहणार नाही. लाज वाटली पाहिजे आपल्या सगळ्या लोकांना की जर बारामतीच्या माणसाला जर पवारसाहेबांनी ज्यांनी एवढा मोहरा चेहरा मोहरा बदलला, बारामतीचा बदलला, जे पुरंदर तालुक्याचा बदलला, इंदापूरचा बदलला, तो माणूस येऊन इथं जर आपल्याला जर गप्पा मारत असल, देवेंद्र फडणवीस सारखा मनुष्य येऊन नागपूरहून येऊन गप्पा मारत असल, तर ह्याच्यापेक्षा आपण टाळ्या वाजवतो आणि त्यांना उत्स्फूर्त करतो केवढं मोठं दुर्भाग्य आहे आपल्या लोकांचं. की ज्या माणसाच्यामुळं मला दिल्लीमध्ये जाण्याचा बऱ्याच वेळा दादा योग आला. या देशामध्ये 2,554 खासदार लोकसभेचे आहेत आणि 250 खासदार हे राज्यसभेचे आहेत. 900 खासदार आहे दिल्लीमध्ये. त्या 900 खासदारांची एकमेकाची 5 वर्षात ओळख सुद्धा होत नाही. पण पवारसाहेबांचं व्यक्तिमत्व असं आहे की दिल्लीनं या देशामध्ये किंवा जगाच्या राजकारणामध्ये जेव्हा नाव घ्यायची वेळ येते तर आदरणीय पवारसाहेबांचं नाव आदराने घेतलं जातं. की ज्याला दूरदृष्टी आहे, जो लोकांच्या विकासाकरता काम करू शकतो, तो आपल्या भागाकरता करू शकणार नाही. आणि अशा लोकांच्या डोळ्यासमोर आज हे फक्त एकच टार्गेट आहे की या महाराष्ट्रामध्ये जर आज BJP शिवसेनेला जर बाप होऊन कोण रागत असेल तर ते आदरणीय पवारसाहेब आहेत. आणि पवारसाहेबांच्यावर अटॅक केला की बाकीचे सगळे पत्त्याच्या बंगल्यासारखे पडले जातील. म्हणून माझी तुम्हाला सगळा मी तर हे बघा या जेजुरीमध्ये छत्रपतींच्या पाहुण्याने म्हणजे स्पर्शाने स्पर्श झालेली ही नगरी आहे. मी सुद्धा जातीने जरी गुरु असल तर मी सुद्धा छत्रपतींचा बावळा आहे. मी सुद्धा अभिमानाने सांगतो की साहेबांच्या जर डोक्यात केसाला धक्का लागला तर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय, हा महाराष्ट्रीय मनुष्य पेटल्याशिवाय राहणार नाही ह्याचंच भान सगळ्यांनी ठेवण्याची गरज आहे. आमचं संपले दादा, आमचं 72 वय झालेलं आहे. आम्हाला कुठली अपेक्षा नाही आमदारकीची नाही, खासदारकीची नाही आणि कमिटीची कशाची नाही, नगरपालिकेची बी नाही. परंतु जी पुढची पिढी येणार आहे की ज्या माणसाने आपल्याकरता काही केलेलं आहे, अवा जेजुरी परिसरामध्ये एवढे मोठे या बाजूला सगळे बंगले दिसतात ही कोणाची कृपा आहे. मला चांगलं आठवतं 1978 साली पवारसाहेब महाराष्ट्राचे उद्योग खात्याचे मंत्री होते आणि वसंतदादा मुख्यमंत्री होते. मला म्हटलं दिलीपभाई या जेजुरीच्या लोकांना 90% लोकांना का या परिसरातल्या लोकांना 90% लोकांना जमिनी नाहीत आणि ज्या 10% लोकांना जमिनी आहेत ते सगळ्या निसर्गावर अवलंबून आहे. तर या जेजुरीचं तुम्हाला जर दलिंद्री ऐकवायचं असेल, या जेजुरीचा विकास करायचा आला या परिसराचा, तर या परिसरामध्ये औद्योगिकरणाची आपण मागणी करू. तुम्ही मागणी करा, मी बाकीचा रेटा लावतो. आम्ही त्या पद्धतीने मागणी केली त्याचं फळ म्हणून आज जेजुरी परिसरामध्ये MIDC उभी आहे. एवढं मोठं जेजुरीची वास्तू उभी आहे जेजुरीच्या परिसरामध्ये. जे जे प्रश्न आम्ही नगरपालिकेच्या माध्यमात असतील, इतर माध्यमात असतील, झेंडे पाटील असतील, आप्पा असतील, बाकीचे जे आमचे सगळे अशोकराव टेकवडे असतील यांच्या माध्यमातून देवस्थानला सुद्धा, मला वाटते 5 कोटी देवस्थानचे आलेत का, कोटी कुठे आहेत ते? शिवराज झगडे कुठे आहेत तुमचे अध्यक्ष?
या सगळ्या मंडळींनी सुद्धा दादा आपण 5 कोटी रुपये त्यांना दिले. जेजुरी नगरपालिकेला सुद्धा त्याच विकासाच्या कामाकरता 5 दिले. आणि आमच्यासारखे जर तुमच्या पाठीमागं वेळ असल्यानंतर तुम्हाला साथ देणार नसेल तर आमच्या तुमच्या पाठीमागं तुमच्या ना तुम्हाला मदत न करणं हे आमच्यासारखे कृतज्ञ असल्याशिवाय दुसरं कोण राहणार नाही. माझी तुमच्या सगळ्या लोकांना जेजुरकर बांधवांना आणि या परिसरातल्या सगळ्या लोकांना जाहीर विनंती आहे, पवार साहेब जगले तर तुम्ही आम्ही जगलो, तुम्ही अजित पवार जगले सुप्रियाताई जगले तर तुम्ही आम्ही जगलेलो आहोत, नाही तर तुम्ही आम्ही मेल्याहून सुद्धा मेल्यासारखे होऊ हेच भान सगळ्यांनी ठेवावं. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही वाद आम्ही आमच्या जेजुरीमध्ये येण्या भोपळ्याचं एवढं वाकडं पण आम्ही संजयशी जोडून घेतलं बा संजय तुम्ही अमुक करायचं बरं बाबा करा तुमचं तुम्ही पुढे म्हणणार असाल आमची माघारी. आम्ही दिलेला शब्द पाळणारी मानतो. आदरणीय साहेबांनी आम्हाला तेवढं शिकवण दिलेली आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचा सुप्रियाताईंना होणाऱ्या मतदानाच्या 80% मतदान हे सुप्रियाताईंना झालंच पाहिजे. गप्पा मारून चालणार नाहीत कुणी असो जे असेल ते बटन दागल्यानंतर तुमची जन्मकुंडली दिसल आणि त्याच्यामुळं फुगाट फुकाट गप्पा मारायचे की नाही आम्ही तुमच्याच पाठीमागं 100% गाव आमचं तुमचं असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला कृतीमधून दाखवावं लागेल. आदरणीय सुप्रियाताईंना आणि ह्या लोकांनी माझा स्वतःचा अनुभवाचा आहे की आदरणीय पवार साहेबांनी किंवा अजितदादांनी तू कुठल्या पक्षाचा आहेस तू माझ्या विचाराचा आहेस की नाही हा विचार न करता या भागातला आहेस आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला आहे बारामती जवळचा आहे मग या भागाकरता या लोकांच्या करता काहीतरी आपल्याला केलं पाहिजे ह्याच भावनेने अजितदादांनी आणि पवार साहेबांनी आत्ता पण राजकारण केलेलं आहे. आणि भविष्य काळामध्ये तर हे राजकारणाचा ओघ सत्ता जर आपल्या हातात असेल तर आपण काय करू शकतो हे अजितदादांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना अनुभवलेलं आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकसभेमध्ये आता सत्ता यायलाच पाहिजे पण विधानसभेचं सुद्धा दादा या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो आम्हीच लोकांनी मूर्खपणा करून हे पार्सल इकडे मागवलं मान्य करतो आम्ही सगळेजण म्हणजे मी एकटाच नाही तर बरंच 5-50 जण आमचं तोळकय पण हे पार्सल जर व्यवस्थित साधित पवार साहेबांच्यावर तू टीका करतो यार अरे तू लोक त्या मुंबईमध्ये अंधेरीमध्ये तुझा प्रचार करायला राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून आम्ही आलो होतो की आपली कुवत नाहीये त्या माणसाचं नाव घेण्याची त्या माणसावर टीका करायची तुम्हाला काय लाज लज्जा आहे का नाही. ज्या माणसाची करंगळी धरून नरेंद्र मोदी सारखा मनुष्य म्हणतो मी या देशाचं राजकारण केलं किंवा शिकलो आणि ह्या जेजुरी इथं सासवड नगरपालिकेमध्ये किंवा जेजुरी नगरपालिकेमध्ये किंवा या तालुक्यामध्ये आमदार झालेलं मनुष्य पवार साहेबांच्या रांगावर चिंचोडे ओढत खरं म्हणजे या गोष्टीचे मला स्वतःला मनापासून राग आहे. मी व्यक्तीच्या तसं कोणाच्या बाबतीमध्ये वाईट बोलत नाही. राहुल कुलच्या ह्या ज्या मिसेस आहेत ह्या माझ्या मित्राची मुलगी आहे पण मी त्याला धुमाळांना म्हणजे धुमाळांचीच वाची होती. मला शशीभाऊ धुमाळांनी फोन केला की दादा माझी भाची उभी आहे तुमची भाची उभी आहे तुम्ही लग्नाला आजार होता. म्हणलं शशीभाऊ राजकारण सोडून बोलायचं मी तुझ्या भाचीचं काम करू शकणार नाही स्पष्ट सांगितलं. मी त्याला म्हटलं अरे तुझा साडू तरी करणार आहे का साडू म्हणजे सतीश काकडे त्या दोघं बहीण त्याच्या दोघींच्या बायका या बहिणी बहिणी आहेत तर तो म्हणला तो मी साला करणार नाही. मग म्हणला तो साला नाही तर मग मी तरी साला कुठला करणार. त्यामुळं कुठल्याही प्रकारची भाड विकेची बहीण न ठेवता भविष्य काळामध्ये या परिसराचं नंदनवन करायचं असेल तर साहेबांच्या नंतर अजितदादांना ताकद देणे ह्या तुमच्या सगळ्यांची तरुणाची काम आहे तुमच्या तरुणांचं काम आहे. आमचं काही काम असायचं काही कारण नाही. आम्ही दादा जिथं गरज लागेल तिथं या पोरांना टेकू देतो आणि देणार. जोपर्यंत या जीवात जीव आहे तोपर्यंत शरद पवार हा आमच्यातून हटलाच जाणार नाही. काय म्हणून द्यायचं ठेवलं साहेबांनी आमच्या करता वैयक्तिक दिलं सार्वजनिक दिलं जेजुरी चिवडी मोठी डेव्हलपमेंट दिली मग त्या माणसाने अजून आपल्याकरता काय करायचं. आता या वर्षी जर 8.5% धरण भरलं असेल तर काय करायचं. अजितदादा जर का मी बोललो तर परत बोंबाबोंब व्हायची. निसर्गाने जर आपल्याला थोडीशी पाठ फिरवली असेल माझं दादा या थोडी या ठिकाणी आपल्याला विनंती गुंजवणी धरण आपण जो प्रोजेक्ट तयार केला
त्याच्यामध्ये 2 TMC पाणी ह्याचा भांडवल करून हे शिवतरे बापू कारण नसता टम 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 करत असते. हे धरण पूर्ण झालेलं आहे. अजून वर्षभरामध्ये सत्ता ही आपली येणार आहे, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहात. पण हे गुंजवणीचं पाणी या पुरंदरमध्ये आलंच पाहिजे एवढा शब्द आपण लोकांना द्या. लोक तुमच्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाहीत ही शब्द या ठिकाणी देतो. कारण हेच भांडवल करून आज यांनी आपल्याला 10 वर्ष गांडवागांडवी केलेली. त्यामुळं मी परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी दादांना आश्वासन देतो म्हणण्यापेक्षा मी माझं कर्तव्यच आहे. दादांच्या त्या जरी बहीण असतील तर त्या सुद्धा माझ्या बहिणीसारख्याच आहेत. त्यांनी सुद्धा आमच्यावरती वैयक्तिक असेल सार्वजनिक असेल या जेजुरकरांच्यावरती डोंगरावर उपकार केलेले आहेत. त्यामुळं दादा तुमच्याच एवढं कर्तव्य आहे. तुम्ही जेवढं सुप्रियाताईंच्या करता फलता किंवा जेवढं लक्ष घालता त्याच्यापेक्षा सुद्धा आम्ही थोडं का होईना पण जास्त पद्धतीने पळायला तयार आहोत हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. कारण इथं आता मागून बरेच तुंपाय व्हायला लागले. आणि आपल्या सगळ्यांना एकदा आग्रह विनंती करतो या परिसराचं नंदीवन करायचं असेल तर नागपूरचा माणूस इथं येणार नाही, गुजरातचा माणूस इथं येणार नाही. तर कळकळ लागल तर अजित दादांना लागल, पवार साहेबांना लागल, दुसरे कोणालाही लागणार नाही. त्यामुळे घरचं सोडायचं आणि पैशाच्या भिकाऱ्याच्या पाठीमागं जायचं हे आपलं काम नाही. ह्याचं भान सगळ्यांनी ठेवावं. परत एकदा या आपल्या सगळ्या जेजुरकरांच्या वतीने मी अजितदादांना शब्द देतो. दादा गप्पा मारून चालणार नाही, कारण तुमच्याकडे गप्पा मारून बिलकुल चालत नाही. 23 तारखेला प्रत्येक गावातला या परिसरातलं तुमची सगळ्यांची जन्मकुंडली ठरवण्याकरता ही अजितदादांतिकडे रेकॉर्ड जाणार आहे. त्यामुळे कुणीही उलट्या पलट्या गप्पा मारून काहीही गैरसमज करून देऊन काही पसरवण्याचा प्रयत्न मेहरबानी करून करू नका. पदरामध्ये माप टाका. ज्या ज्या वेळेस तुम्हाला शक्य नसेल त्या त्यास आम्ही लोक तुमच्याबरोबर अजितदादांच्याकडे घेऊ की दादा तुम्ही दिलेला आम्हाला शब्द आहे, आमच्या या भागातल्या अडचणी त्या तुम्ही पूर्ण करा हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. परत दादा आपल्या सगळ्यांच्या या जेजुरकरांच्या वतीने आज रविवार असताना सुद्धा आपणने असेल झेंडे पाटलांनी असेल आम्हाला खरी मदत केली तर आमची अरे अहो तेच सांगतो ना मग तुमचे आभार मानतो ना मी.